पनवेल महापालिका क्षेत्रातील असुडगाव मध्ये समाज मंदिरे बांधणे, खिडूकपाडा गावात स्मशानभूमीमध्ये सुधारणा करण्यासह पनवेल शहरातील पाणी पुरवठा परिचलनासाठी मनुष्यबळ पुरवण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. तसेच स्थायी समितीच्या विद्यमान सदस्यांची शुक्रवारी शेवटची सभा होणार आहे. पनवेल महापालिकेची स्थायी समितीची सभा स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या हस्ते अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर, प्रकाश बिनेदार, जगदीश गायकवाड, संतोष शेट्टी, निलेश बाविस्कर, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, संतोष भोईर, राजू शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रभाग ब मधील असुडगाव येथे समाज मंदिर बांधण्यास व रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, गटार व ड्रेनेज लाईन टाकणे यासाठी 2,08,34,000 रुपयांची एपी कॉन्ट्रक्शनची निविदा मंजूर देणे, खिडूकपाडा गावातील गटाराचे काम व स्मशानभूमीत सुधारणा करण्यासाठी साई कृपा कन्स्ट्रक्शनची 75,07,000 रुपयांची निविदेला मंजुरी देणे, पनवेल शहरातील पाणी पुरवठा परिचलनासाठी 3 वर्षाकरिता मनुष्यबळ पुरवणे, गुरुजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडची 6,13,15,000 रुपयांच्या निविदा मंजूर करणे, मलनिसारण वाहिन्यातील गाळा कचरा काढण्यासाठी आवश्यक उपकरणे व मनुष्यबळ पुरवण्याला पूर्वा इंटरप्राइजेसला 2022 परिणत मुदत वाढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज या स्थायी समितीची सभा घेण्यात आली आणि या स्थायी समितीच्या सभेमध्ये एकूण 4 विषय होते आणि 4 विषय मंजूर करण्यात आले. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आज खांदा कॉलनीमधील एक असुडगाव एक गाव आहे आणि त्या गावाची खरंच अवस्था एक दयनीय अवस्था झालेली होती आणि महानगरपालिकेच्या नेहमीच महानगरपालिकेमध्ये तिथले सदस्य असतील, नगरसेवक असतील, त्यांच्या नेहमीच पाठपुरावा करत असत का पायाभूत सुविधा होणे गरजेचे आहे. त्यानुसार त्या गावामध्ये आम्ही काँक्रिटीकरण रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, गटर बनवणे, ड्रेनेज लाईन टाकणे आणि समाज मंदिराची बांधणी करणे या असे विषय आज या पटलावर घेतला आणि तो विषय आम्ही मंजूर केला. तसेच खिडूकपाडा गाव गावाचं पण आपण बघितलं तर अतिशय ड्रेनेजच्या लाईनीचं म्हणा किंवा गटर बना म्हणा अतिशय दयनीय अवस्था होती आणि हा पण विषय आपण आज अतिशय गरजेचा विषय होता आणि तो विषय आज महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थायी समितीमध्ये हा विषय मंजूर करून घेतला. तसेच त्याप्रमाणे पनवेल शहरातील पाणी पुरवठा परिचलनासाठी 3 वर्षाकरता मनुष्यबळाची आवश्यकता आहे हा एक विषय मंजूर करून घेतला. तसेच मलनिसारण वाहिन्यातील गाळ कचरा काढून साफसफाई करण्याकरता आवश्यक उपकरणासह मनुष्य पुरवणे हा एक 4th विषय होता हा पण मंजूर करून घेतला. खऱ्या अर्थाने आम्ही नेहमीच बघितलं की पनवेल महानगरपालिकेमध्ये आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब तसेच पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चोतपाल मॅडम यांचं नेहमीच पाठपुरावा असत आहे. प्रत्यक्ष जाऊन किंवा त्यांच्यासोबत आम्ही सर्व नगरसेवक जाऊन तिथे पाणी करत असत आणि पाणी करूनच हे सर्व विषय निदर्शनात आणून हे विषय घेतले आहे आणि या सर्व विषयांना आम्ही मंजुरी दिली आहे.